या तिसऱ्या युनिटमध्ये अर्थातच उद्योग इंडस्ट्री यामध्ये आत्तापर्यंत आपण ज्या काही विभिन्न घटकांचा विचार केलेला आहे त्यामध्ये विभिन्न प्रकारचे उद्योग, या उद्योगांचा विकास, या उद्योगांसंदर्भातली वाटचाल याविषयी आपण याआधी विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत ब्रिटिशकालीन भारतातील रेल्वेच्या विकासासंदर्भात. आता मुळातच भारतातील या विस्तीर्ण देशात प्रशासनाच्या सोयीसाठी आणि या सर्व उद्योग व्यवसायांच्या एकूण संलग्नते संदर्भात ब्रिटिश काळातील रेल्वे हा घटक या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्या संदर्भात तो महत्त्वपूर्ण ठरतो. त्याविषयी आपण विश्लेषणात्मक विवेचन आज या व्हिडिओद्वारे आपण करणार आहोत. ब्रिटिशकालीन भारतातील रेल्वेच्या एकूण व्यवस्थेसंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये भारतातील एकूण जी काही राजकीय सत्ता होती त्या राजकीय सत्तेचे दृढीकरण केल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणजे आपला राजकीय अस्तित्वाचा जो काही एकूण पाया आहे तो पाया रोवल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रशासनात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी, प्रशासनामध्ये नियंत्रण निर्माण करण्यासाठी ज्या काही पायाभूत सोयी आणि सवलती होत्या त्या संदर्भातील एकूण विकास करण्याची जी काही गरज होती ती गरज जाणू लागलेली होती. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा राजकीय पाया भक्कम करण्याच्या अनुषंगाने दळणवळण साधनाच्या दृष्टिकोनातून जो काही महत्वाचा बदल आहे तो बदल हा या रेल्वेच्या माध्यमातून झालेला दिसून येतो. ब्रिटिशकालीन भारतात रेल्वे उद्योगाचा झालेला विकास हा या दृष्टिकोनातून एक मूलगामी स्वरूपाचा होता. त्या संदर्भात आपण विचार करूया. यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया रेल्वेच्या पायाभरणी संदर्भात. आता मुळातच वाहतुकीच्या सोयी सुविधेसाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी रेल्वे आणि रेल्वेच्या विकासासंदर्भातील हा एक महत्वाचा जो काही पाया रोवला गेला आणि त्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतातील विविध प्रदेशांमधून व्यापाराची वाढ करणे, त्याचबरोबर अगदी लष्कर असेल लष्कराच्या दृष्टिकोनातून जलद हालचाली करणे, या गोष्टी नजरेसमोर ठेवून रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देण्यात आलेले दिसते. आता या संदर्भात जो काही पहिला प्रयोग आहे तो पहिला प्रयोग मुंबई ते ठाणे या दरम्यान जो काही करण्यात आलेला होता आणि यामुळे रेल्वे मार्गावर भारतातील पहिली रेल्वे जी काही आहे ती रेल्वे सुरू झाली. मुंबई ते ठाणे रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या विकासाच्या इतिहासातील हा पहिला प्रयोग होता, हा पहिला टप्पा होता आणि ही पहिली अवस्था होती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पायाभरणीच्या स्वरूपात प्रारंभाच्या संदर्भात हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर लोहमार्ग बांधण्याचे म्हणजे या संदर्भातील जी काही नीती होती, जे काही धोरण होते, जे काही तत्व होते त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः तत्कालीन लॉर्ड डलहौसीने जे काही विविध जे काही प्रशासकीय आणि धोरणात्मक जे काही निर्णय घेतलेले होते त्या निर्णयामध्ये या संदर्भातील ब्रिटिश हित हा भाग जो काही होता हा नजरेसमोर होता आणि त्या संदर्भातील तो दृष्टिकोन विचारात घेऊन हे निर्णय घेण्यात आलेले होते. आणि म्हणून या प्रशासकाने प्रशासन सोयीसाठी प्रशासन कार्यक्षम व्हावे, त्याचबरोबर संदेशाची देवाणघेवाण व्हावी या अनुषंगाने तत्कालीन जो काही गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी या काळात विभिन्न ठिकाणी लोहमार्ग बांधण्याचे जे काही धोरण होते, जी काही नीती होती ती जाहीर करण्यात आली होती. आणि म्हणून या संदर्भात लोहमार्ग बांधण्याचे हे धोरण या काळात तयार करण्यात आले आणि या लोहमार्ग निर्मितीच्या संदर्भात त्या संदर्भात जो काही खर्च होता तो खर्च देखील या संदर्भात करण्यात आलेला होता.
आणि म्हणून या संदर्भात लॉर्ड डलहौसींनी रेल्वेच्या विकासाचे जे काही फायदे होते ते फायदे देखील स्पष्ट केलेले होते. आणि या दरम्यान मुळातच या संदर्भातील भारतातील जो काही कच्चा माल होता तो कच्चा माल बंदरापर्यंत नेऊन सुलभपणे इंग्लंडला नेता येईल आणि इंग्लंडमध्ये उत्पादित होणारा जो काही पक्का माल होता तो पक्का माल भारतात जलद गतीने सुलभपणे सोयीस्कररित्या आणता येईल असा जो काही दावा होता तो डलहौसींनी या संदर्भात मांडलेला दिसून येतो. आणि म्हणून या अनुषंगाने ही जी काही महत्वपूर्ण बाब होती, ही काही नीती होती, हे काही धोरण होते हे या संदर्भात आपणास दिसून येते. त्यानंतर या संदर्भात स्वतंत्र अशा खात्याची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती करण्यात आलेली दिसून येते. आता यामध्ये मुळातच या काळात ब्रिटिशांनी सुमारे जवळपास 4000 मैल लांबीचे लोहमार्ग बांधलेले होते. या लोहमार्ग माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने स्वतंत्र अशा खात्याची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती करण्यात आलेली दिसून येते. रेल्वे स्वतंत्र खात्याचा जो काही विषय होता तो निश्चित करण्यात आला आणि रेल्वेला स्वतंत्र खात्याचा दर्जा जो काही आहे तो दर्जा देण्यात आला. आणि रेल्वे खात्याची निर्मिती ही रेल्वेच्या विकासातील एक महत्वाची घटना या अनुषंगाने जर आपण विचारात घेतली तर ती दिसून येते. आणि म्हणून स्वतंत्र रेल्वे खात्याची निर्मिती हा यामधील एक महत्वाचा वाटचालीचा काही जो काही भाग होता तो भाग या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर ज्या काही विविध समित्या होत्या या अंतर्गत त्या समित्या देखील गठीत करण्यात आल्या. कारण ब्रिटिशांनी भारतीय प्रशासनासंदर्भातील जी काही आपली पकड होती ती पकड मजबूत करण्याच्या अनुषंगाने या संदर्भातील जे काही लक्ष होते ते लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते. युरोपात रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी भारतातील जवळपास 150 मैल लांबीचा मार्ग जो काही होता तो मार्ग या ठिकाणी पूरक असा दिसून येतो. आणि अगदी म्हणजेच युद्धकालीन परिस्थितीमध्ये देखील सागरी वाहतूक जी काही होती ती वाहतूक धोक्याची झालेली होती. आणि या काळात भारतातील रेल्वे मार्गाचा जो काही विकास आहे तो विकास व्हावा अशी यंत्रसामग्री आयात करणे शक्य झाले नाही. भारतात रेल्वेचा विकास करण्याच्या अनुषंगाने 1920 साली मुख्यतः एक्वर्थ समिती, त्याचबरोबर 1929 साली पोप समिती आणि 1936 साली वेजबूड समिती या समित्या ज्या काही आहेत त्या गठीत करण्यात आल्या, त्या नियुक्त करण्यात आल्या, त्यांची निर्मिती करण्यात आली. आणि या अंतर्गत समित्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीच्या दृष्टिकोनातून त्यांना जे काही व्यावहारिक स्वरूप होते ते व्यावहारिक स्वरूप जे पुढील काळात देण्यात आलेले दिसून येते. आणि म्हणून या संदर्भात जर आपण विचार केला तर विविध समित्या ज्या काही होत्या या अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या दिसून येतात. त्यानंतर रेल्वेला स्वतंत्र खात्याचा जो काही दर्जा आहे तो दर्जा बहाल करण्यात आलेला होता, दिलेला होता या संदर्भात विचार आपण आधीच केलेला आहे. आणि म्हणून साहजिकच जर स्वतंत्र खाता आणि या स्वतंत्र खात्याचा दर्जा या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर त्यामध्ये स्वतंत्र अंदाजपत्रक म्हणजे अंदाजपत्रक मांडण्याचा जो काही विषय आहे तो देखील या ठिकाणी देण्यात आलेला होता. म्हणून या अंतर्गत जर आपण विचार केला तर भारतातील रेल्वेच्या इतिहासात ही अत्यंत महत्वाची घटना जी काही आहे ती घडली म्हणजे 1923 साली या अंतर्गत म्हणजेच रेल्वे खात्याचे अंदाजपत्रक मांडण्याचा जो काही ठराव होता तो ठराव देखील संमत करण्यात आला. आणि 1924 साली रेल्वे खात्याचे अंदाजपत्रक देखील मांडण्यात आले. ब्रिटिशांनी सुरू केलेली अंदाजपत्रकाच्या मांडणीची ही प्रथा, हा रिवाज, ही परंपरा आज मितीला देखील दिसून येते. आणि म्हणून अंदाजपत्रक जे काही आहे ते अंदाजपत्रक या ठिकाणी या वाटचालीचा एक महत्वाचा भाग या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर विविध प्रदेशामध्ये क्षेत्रामध्ये रेल्वेची जी काही सुरुवात होती ती सुरुवात देखील करण्यात आली. रेल्वेचा विकास करण्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी भारताच्या विविध भागात विविध ठिकाणी रेल्वे मार्ग बांधण्याचे जे काही धोरण होते ते धोरण निश्चित केलेले होते. या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः दिल्ली अंबाला, दिल्ली बर्मा, सरदन पंजाब यासारखे जे काही रेल्वे मार्ग आहेत ते रेल्वे मार्ग हे स्थापन करण्यात आलेले होते. त्याचबरोबर विविध खासगी कंपन्यांनी जे रेल्वे मार्ग बांधलेले होते ते देखील ब्रिटिश प्रशासनाने आपल्या अखत्यारीत आपल्या नियंत्रणात घेतले. आणि म्हणून या संपूर्ण
विश्लेषणाचा जर आपण विचार केला, या संपूर्ण विचार विवेचनावरून मुळातच ब्रिटिशांनी या संदर्भात रेल्वेच्या पायाभरणी संदर्भातील विचार असेल किंवा स्वतंत्र खात्याची निर्मिती असेल, विविध खाते जे काही गठीत केलेले होते त्या संदर्भात विचार जर आपण बघितला, तर हा एकूणच रेल्वेच्या विकासाचा जो काही पहिला टप्पा होता तो पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा पूरक भाग जो काही आहे तो पूरक भाग या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणूनच रेल्वेच्या वाटचालीतील, रेल्वेच्या इतिहासातील ही एक महत्वाची बाब जी काही आहे ती दिसून येते. आणि म्हणून या अंतर्गत जर आपण विचार केला तर रेल्वेचा विकास ही ब्रिटिशकालीन भारतातील दळणवळण क्षेत्रातील एक मोठी प्रगती होती. आणि या प्रगती संदर्भात जरी मुख्य हेतू हा ब्रिटिशांचा प्रशासनाच्या आणि स्वहिताच्या दृष्टिकोनातून म्हणजेच अगदी स्वार्थ म्हणून जरी असला तरी त्याचा दूरगामी परिणाम पुढील काळामध्ये उमटलेला मात्र दिसून येतो.